तुम्ही ओपनिंग बॅटिंगला मला पाठवत आहात आणि मार्गदर्शन सांगितलेलं आहे, पण 90% जास्ती मिळालेलं हा मार्गदर्शन करायचं तरी काय हा प्रश्न पडलेला आहे. इथे 90% आणि अबव किती मिळालेत? 95% जास्ती किती मिळालेत? आणि थोडे 90%च्या खालती किती आहेत? म्हणजे आपणच मंचावरच्या वाटण्यासाठी 90% खालती आहोत. राजकारणात तुम्हाला एंट्री नाही आहे, थोडं चुकलात. असो सगळ्यांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देत आहे. मी आज सकाळपासून पाहत आहे की जल्लोष हा आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये साजरा होत आहे. देशभरात चॅनेल्सवर असेल, सगळीकडे असेल, फार मोठ्या संख्येत जल्लोष होत आहे. आता देखील इथे येताना तिरंगा यात्रा होती आणि मी खूप वेळा हाच विचार करतो की आपल्याला 77 वर्षापूर्वी, आता 78 वर्ष सुरू झालं, 77 वर्षापूर्वी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं असेल तो दिवस कसा असेल 1947 चा, त्या दिवशी काय काय घडलं असेल, कसा असेल. कारण आज तुम्ही जसं एका नवीन आयुष्यात पदार्पण करत आहात, तसं आपला देश एका नव्या सकाळाला बघत होता, एका नव्या प्रकाशाकडे बघत होता, एका नव्या देशाकडे बघत होता. आणि हा देश तरुणांचा देश आपण मानतो, हा नक्की कुठच्या वाटेला जाईल, कुठच्या मार्गाने जाईल, हा प्रश्न हा जगाला पडला होता. विचार देखील हा खूप देशांमध्ये झाला होता की आपला देश लोकशाहीला पकडून राहणार का, जे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते त्याचप्रमाणे पुढे जाणार का. आणि खूप चर्चा ही जगात झाली, तरी पण आपण पाहतोय 7 दशकात होऊन गेली, मध्यंतरीच्या काळात थोडा धोका निर्माण झाला होता. पण मला वाटतं सगळं आपण एकानी, तरुणांनी एकत्र येऊन, तरुणींनी एकत्र येऊन हा देश पुढे नेलेला आहे. आज तुम्ही सगळे 10वीतून 12वीतून पास होत असताना आपला सत्कार तर होतच आहे. वेगळ्या वेगळ्या बाजूने आपल्याला सांगितलं जाईल, करिअर काउन्सिलिंग केलं जाईल, आई वडील सांगतील की पुढचा अभ्यास कसा करायचा, मित्रमैत्रिणी सांगतील पुढचा अभ्यास कसा करायचा, कुठच्या स्ट्रीम मध्ये जायचं, कोणी सायन्स, कोणी आर्ट्स, कोणी कॉमर्स करण्याचं ठरवेल. पण हे सगळं करत असताना तुम्हाला अजून एक साधारणपणे गोष्ट कानावर येईल की स्वप्नांच्या मागे पडा, स्वप्नांना सोडू नका, गरुड झेप घ्यायला शिका. आणि ह्याच्यात मी नेहमी सांगतो की इथे दोन बाजू येतात एकाच राहण्याचे. एक नक्कीच आहे की ज्यांना स्वप्नांच्या मागे पळायचं आहे, ती आवड आहे, ती जिद्द आहे, स्वप्नांबद्दल एक प्रेम आहे, एक आपुलकी की मला माझं हे स्वप्न आहे, मला डॉक्टरच बनायचं, मला इंजिनियरच बनायचं, मला प्रधानमंत्रीच बनायचं, मला अमुकच बनायचंय, ते तुम्ही नक्की केलं पाहिजे. आणि ते करत असताना ती आवड तुमच्यात स्वतःहून निर्माण झाली पाहिजे की होय मला हे करायचं आहे. मग तेव्हा तुम्ही भूक, ताण, ताप, सर्दी झाली, खोकला झाला, आराम करायचा, अंग दुखतं, हे सगळं विसरून तुम्हाला मेहनत दिवस रात्र करायला लागेल. मग त्याच्यात कुठेही आराम नसतो. आणि दुसरी बाजू ही पण असते, कारण खास करून आता तुम्ही काही काही लोक अचीव्हर असतात, काही काही लोकांनी अचीव्हमेंट किंवा 90% असेल, 95% असेल, प्रेशरमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल, काही काही लोकांना वाटत असेल जाऊ देना मला हे सगळं करायचं नाही, मला पेंटिंग करायचं, जाऊ देना मला हे सगळं करायचं नाही, मला एक बोट, सेलिंगची बोट घ्यायची, यॉटिंग करायचंय, कुठेतरी जगभरात फिरायचं, कोणीतरी विचार करेल मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायचं. मी सांगत नाही की ह्या गोष्टी सोप्या आहेत, उलट ह्या गोष्टी कधी कधी ट्रेकिंग असेल, हायकिंग असेल, यॉटिंग असेल, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असेल, आपण एरवी जे निवडतो त्याच्यापेक्षाही कठीण असतं. पण तसं जर पाहायला गेलं तर घरी जे आपल्या आसपास प्रेशर असतं, मित्रांकडून असेल, पिअर प्रेशर असेल, आई वडिलांकडून असेल की तुम्हाला UPSC द्यायचे, तुम्हाला ही परीक्षाच द्यायचे, त्या प्रेशरमधून थोडं वेगळं असतं. आणि मी तुम्हाला हे देखील सांगेन की असं जरी तुमच्या मनात विचार असेल की माझं स्वप्न वेगळं आहे, जे प्रत्येक व्यक्ती बघत आहे ते माझं स्वप्न नाही, माझं काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न आहे, त्या स्वप्नांच्या पण मागे तुम्ही गेला पाहिजेत. कारण तुम्हाला निवडायचं तुमचं आयुष्य, पुढे तुम्हाला कुठच्या वाटेवर जायचंय. प्रत्येक वेळी प्रेशर घेणं हे गरजेचं नसतं. आपण खूप वेळा पेपरमध्ये वाचतो की स्वतःचं काहीतरी करून घेतात, काही काही लोकांना असं वाटतं की नाही हे सगळं सोडून मला भलतंच काहीतरी करायचं. मी तुम्हाला सांगेन हा जो चॉईस आहे, ही जी निवड आहे, ही तुमच्या हातात असली पाहिजे. अर्थात तुम्ही जेव्हा 14-15 वर्षाचे असता, 16-17 वर्षाचे असता, खूप तरुण असता हा ही निवड करण्यासाठी. पण ही निवड जी तुम्हाला करायची असेल की तुम्हाला ह्या स्ट्रीम्स पकडायच्या आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, की तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे, उगीच मुलं बाहेर फॉरेनला चाललेत किंवा एखाद्या पर्टिक्युलर एका स्ट्रीम मध्ये चाललेत म्हणूनच तुम्हाला ते करायचंय का, तसं न करता घरी आजी आजोबांसोबत, आई वडिलांसोबत, भावंडांसोबत तुम्ही बोलणं गरजेचं आहे. तुमच्या मनातलं काय आहे ते बोलणं गरजेचं आहे. कारण तुमच्या मनातलं जे काय आहे ते जर तुम्ही व्यक्त केलं तरच तुम्हाला यश मिळेल. आणि हा आपला देश जो आहे तो तरुण वर्ग आपल्या देशातला वाढत चाललेला आहे.
मी जास्ती वेळ बोलणार नाही, तुम्हाला एकच छोटं उदाहरण देतो. आपण आणि चायनामध्ये मागच्या 2 दशकांमध्ये हाच फरक होता की आपल्याला आपलं पॉप्युलेशन, त्यांचं पण पॉप्युलेशन वाढतं होतं, आपलं पण पॉप्युलेशन वाढतं होतं. चायना त्यांचं पॉप्युलेशन ऍसेट म्हणून समजायचं आणि त्यांनी त्यांनी कंट्रोल केलं. आपण आपलं पॉप्युलेशन लायबिलिटी म्हणून समजायचो, पण आपण कधी कंट्रोल केलं नाही. पण आज जे काही जगभरात आपण ट्रेंड्स बघत आहोत, मग वाढता मध्यम वर्ग असेल, वाढता इकॉनॉमी असेल, वाढतं मार्केट असेल, ते ह्याच कारणामुळे आहे. कारण आपलं पॉप्युलेशन हे वाढत चाललेलं आहे आणि जगभरात जर पाहिलं तर वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे साधारणपणे 15, 16, 17 ह्या वयापासून 60 पर्यंत असेल, 65 पर्यंत असेल, जे वर्किंग पॉप्युलेशन आपण समजतो. हल्ली 60 म्हणजे रिटायरमेंट नाही, 65, 70 पण लोक काम करत असतात. म्हणजे सरकारी ह्याच्यात जरी रिटायरमेंट प्राप्त केली तर त्याच्यानंतर तर काम करतच असतात. पण हे सगळे जे वयोगट आहेत ही फार महत्वाची ठरत चालत. आणि जगभरात जर आपण चमत्कार घडवणार असू तर आपला देश असेल, आपला हा वर्ग असेल जो वर्किंग पॉप्युलेशन आहे किंवा वर्किंग एज आहे. ह्याच्यात तुम्ही पाहिलं पाहिजे की जी चौकटी आपल्या समोर ठेवलेली असतात, जी चौकट आपण ज्या चौकटीत आपण काम करत असतो त्याच्या पलीकडे आपण जाऊन कसं काम करणार. आज इथे मी विचारतो या विद्यार्थ्यांना, आपण सगळे जे 10वीत आहात 12वीत आहात, फोन किती लोकांकडे आहेत? नाही खरं सांगा आहेत ना? व्हॉट्सअप किती लोकांकडे आहेत? इंस्टाग्राम किती लोकांकडे? रील्स किती लोक बघतात? सगळे बघतात ना. पण हे तुम्ही विचार करा, 2007 आधीच म्हणजे स्मार्टफोन जेव्हा नव्हता तेव्हा फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, मेटा नव्हतं, एआय नव्हतं, तेव्हाचं जग कसं होतं आणि आपण नोकऱ्यांच्या मागे शोधत होतो कुठे कुठे नोकऱ्या कुठे मिळतील, काय मिळतील हे पेपरमध्ये वाचायचो. आता तुमच्या हातात हा घर बसल्या जग आलेला आहे. अगदी स्विगी आणि झोमॅटो पासून असेल फेसबुक पर्यंत, म्हणजे ज्यांनी स्विगीचं मॉडेल बनवलं असेल, ज्यांनी झोमॅटो बनवलं असेल, फेसबुक बनवलं असेल, हे जे क्रिएटर्स आहेत, हे क्रिएटर्सनी काय विचार केला असेल, त्या चौकटीच्या बाहेर विचार केला आणि तेही जर बनायचं नसेल तर जे रील्स बनवून हल्ली रील स्टार झालेले आहेत, जे रील वरनं मार्केटिंग करतात, इन्फ्लुएन्सर झालेले आहेत, काही राजकीय इन्फ्लुएन्सर झालेले आहेत, हे सगळं देखील नुसतं रील बनवून पैसे कमवतात, म्हणजे नोकरी त्यांना घर बसले मिळालेली आहे. हा देखील तुम्ही विचार केला पाहिजे की तुमची नक्की आवड कुठे आहे, तुमचं टॅलेंट कशात आहे. आणि घरात चर्चा करून मला वाटतं तुम्ही तुमचा पुढचा मार्ग निवडला पाहिजे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की जे काही तुम्ही निवडाल, मग ते चौकटीतलं असेल किंवा चौकटीच्या बाहेरचं असेल, वेडंवाकडं काही करू नका, पण चौकटीच्या बाहेरचं म्हणजे असं काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे, ह्याच्यात जे काही तुम्ही कराल त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमच्या सदैव सोबत राहील. आज एवढंच तुम्हाला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी एक कार्यक्रम तसा राहिलाच. शिवडी विधानसभेच्या वतीने गौरी चौधरी निर्मित आणि नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित घरात गणपती हा चित्रपट सुद्धा सर्व शाखानीय आहे.